पिंपरी विधानसभा मतदारसंघात विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. विद्यमान आमदार व दादा गटाचे नेते अण्णा बनसोडे हे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असला तरी दादांच्या या एकनिष्ठ शिलेदारालाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत यांचं नाव आघाडीवर दिसतंय, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची नावे चर्चेत आहेत. अमित गोरखे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानं भाजपनं दावा सोडल्यात जमा आहे. मात्र या ठिकाणी भाजपाकडून तेजस्विनी कदमी चुका आहेत. तरीसुद्धा माजी स्थायी समिती अध्यक्ष व फायर ब्रँड नेत्या सीमा सावळे यांचंही नाव आता पुढं आलंय. वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या सीमाताई वेळ पडल्यास कुठलंही चिन्ह हाती घेऊ शकतात असंही मानलं जाते. पिंपरीत अण्णा बनसोडेंना भरीव काम करता आलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात आक्रमक चेहरा उतरवण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन आहे. काय आहे हे प्लॅन जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल भडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती अर्थात SC साठी राखीव आहे. 2008 मतदारसंघ पुनर्रचना झाली व नव्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009, 2014 व 2019 अशा तिन्ही निवडणुकांमध्ये पिंपरीत मोठी चुरस पाहायला मिळाली. सत्ताधारी व विरोधी उमेदवारांमधले जय पराजयाचे अंतर कमीच दिसून आले. 2009 निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांनी येथून बाजी मारली. त्यांनी 61,000 मते घेतली, तर भाजपच्या अमर साबळे यांना 51,534 मते मिळाली, तर RPIच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना 11,146 मतांवर समाधान मानावं लागलं. 2014 निवडणुकी रंगतदार झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी अण्णा बनसोडे यांचा निसटत्या फरकाने पराभव केला. चाबुकस्वार यांना 51,096 तर बनसोडे यांना 48,761 मतं मिळाली. त्यानंतर 2019 बनसोडेंनी या पराभवाचा वाचपा काढला. तेव्हा या दोघांमधील जय पराजयाचे अंतर हे 20,000 आसपास होतं. या पार्श्वभूमीवर 2024 निवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चित मानलं जाते. दादा गटाकडून अण्णा बनसोडे हे पुन्हा इच्छुक आहेत. 2014 हार पत्करावी लागल्यानंतर 2019 अण्णांचे तिकीट कापण्यात आलं व सुलक्षणा शिलवंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीलाही विरोध झाला. त्यानंतर अचानक चक्र फिरली आणि पुन्हा अण्णा बनसोडे यांनाच तिकीट मिळालं. त्यात प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप आणि शिवसेना अंतर्गत धुसफुशीचा लाभ अण्णा बनसोडेंना झाला. या खेपेला मात्र अण्णांविरोधातील नाराजी टोकेला गेलेली दिसते. पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते नाराज असून अनेकांनी अजितदादांना भेटून त्यांच्या उमेदवारीला उघड उघड आपला विरोध असल्याचं दर्शवलंय. पिंपरी मतदारसंघात मागच्या 5 विशेष काय कामं झालीच नाहीत, कुठलेही नवीन प्रकल्प आले नाहीत. अण्णा लोकांसाठी कधीही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशा असंख्य तक्रारी त्यांच्याबद्दल करण्यात आल्या. त्यात अण्णा अधिवेशन किंवा पक्षाच्या अनेक बैठकांनाही गैरहजर असतात अशीही चर्चा आहे. अण्णा पुत्राबद्दलही बरेच आरोप होत आहेत. व्यापारी व व्यावसायिकांबरोबर चिरंजीवांची दादागिरी सुरू असल्याचं बोललं जाते. त्यामुळे नगरसेवकांच्या विरोधाची धार तीव्र झाली आहे. असं असलं तरी दादा समर्थक आमदार ही बनसोडे यांची प्रमुख ओळख आहे. पहिल्या व दुसऱ्या दोन्ही बंडात त्यांनी दादांना साथ दिली, त्यांच्या मागे उभे राहिले. त्यांची निष्ठा पाहता दादा त्यांना तिकीट नाकारण्याची शक्यता कमी वाटते. तरीही या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी लक्षात घेता महायुतीने जर अण्णांना तिकीटसाठी नाकारलं आणि तरीही ही जागा अजित पवार गटाकडे राहिली, तर महायुतीच्या माध्यमातून इथला भाजपचा नवीन चेहरा म्हणून आपल्याला संधी मिळावी म्हणून तेजस्विनी कदम या येथून चाचपणी करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख सचिन भोसले यांची नावं चर्चेत आहेत. मात्र चाबुकस्वार यांचं नाव काहीसं मागं पडू लागलंय. चाबुकस्वार जिल्हा प्रमुख असतानाही लोकसभेला उमेदवार मागे राहिला. लोकसभा निवडणुकीत संजोग वागेरे यांना पिंपरीतून चांगला लीड मिळण्याची अपेक्षा होती,
प्रत्यक्षात 17,000 अधिक मतांनी ते पिछाडीवर राहिले. त्यावरून वरिष्ठ चाबकस्वर यांच्यावर नाराज आहेत. त्यात शिवसैनिकांमध्येही त्यांच्याबद्दल प्रेम व कनेक्शन दिसत नाही. सचिन भोसले यांच्याकडे सेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी आहे, मात्र कुठेही त्यांचा प्रभाव दिसत नाही. हे बघता सेनेने ही जागा शरद पवार गटाने खेचली तर त्यांचा उमेदवार कोण राहणार असा प्रश्न असेल. शरद पवार गटाकडून सुलक्षणा सिलवंत, देवेंद्र तायडे, मयूर जाधव यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र प्रामुख्याने नाव आघाडीवर आहे ते सुलक्षणा ताईंच. 2019 आयत्या वेळी त्यांचे तिकीट कापलं गेलं, त्यामागे दादांचा हात असल्याचं बोललं जातं. आता शरद पवार हे सुलक्षणा ताईच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्यता आहे. अर्थात शिलवंत यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच दिसत नाही किंवा त्यांचा असा स्वतःच्या मतदारसंघावर प्रभावही दिसत नाही. RPI चंद्रकांता सोनकांबळे याही यावेळी इच्छुक आहेत, मात्र RPIला जागा सुटण्याची शक्यता नाही. भाजपने अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने या जागेवरील दावा पक्षानं सोडल्याचं बोललं जात आहे. तरीसुद्धा भाजपकडून पक्षाच्या नेत्या सीमा सावळे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं दिसत आहे. भाजपच्या चिन्हावर लढलेले RPIचे बाळासाहेब ओवाळ, एकनाथ शिंदे गटाचे जितेंद्रन्ना नवरे हेही इच्छुक आहेत. सीमा सावळे या 3 नगरसेवक होत्या. शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या. त्या काळात त्यांनी अनेक आंदोलनं गाजवली. त्यानंतर स्थायी समिती सभापती म्हणूनही त्यांची कारकीर्द खूपच गाजली. सध्या त्या कोणत्या पक्षात आहेत याविषयी काहीशी संदिग्धता दिसते, मात्र विधानसभेसाठी त्यांचं ब्रँडिंग सुरू आहे. त्यांच्या नावाचे फलकही लक्षवेधक ठरले आहेत. पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक असल्याने त्या उद्धव सेनेकडून लढू शकतात असंही मानलं जातं. सीमाताई यांचा पिंड आक्रमक नेतृत्वाचा आहे. प्रस्थापींना टक्कर देण्यासाठी त्यांच्यात क्षमता आहे, त्यामुळे प्रस्थापित त्यांना बिचकून असतात. सीमाताईसारखा आक्रमक चेहरा उतरवला तर अण्णांचा बाजार उठवता येईल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे अण्णाविरोधात त्यांना उतरवण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं समजतं. हे बघता सीमाताई वेळ पडली तर मशाल किंवा तुतारी हातात घेणार का हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे. पिंपरी मतदारसंघात मागासवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे. मुस्लिम मतदारही बऱ्यापैकी आहेत. स्थानिक, गाववाले अशी संमिश्र लोकवस्ती आहे. तसेच प्राधिकरणासारखा सुशिक्षित मतदारही आहे. व्यवसाय नोकरीसाठी अनेक जण येथे येऊन स्थायिक झाले आहेत. अशा या संमिश्र भागातून मते खेचण्यासाठी सत्ताधारी व विरोधक दोघांनाही परिश्रम करावे लागतील. नात्या गोत्याचे राजकारण, पक्षीय गणित व अन्य समीकरण ज्याला जुळवता येईल त्यास अधिक संधी असेल. अण्णा बनसोडे यांच्या विरोधात सीमाताई साबळे अशी लढत झाली तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र कोणता झेंडा घेऊ हाती अशी सध्या सीमाताईंची अवस्था दिसते. त्यामुळे मशाल हाती घेऊन त्या अण्णांना आव्हान देणार की तुतारी वाजवणार याची उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.